चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. लॉकडाऊन लावण्यापेक्षा खबरदारी घ्यावी. चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला अशी सूचना देखील केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या पुण्यातील नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात नाल्यांना पूर येऊन मोठं नुकसान होत आहे. नाल्यांच्या दुरुस्तीची कामं गरजेची असल्यानं भाजपाच्या ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेकडं त्यासाठीचा आवश्यक निधी नसल्याने राज्य सरकारनं नालेदुरुस्तीसाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. कोरोना लसीकरण अजून काही महिने चालणार असल्यानं काही बंद करा किंवा लॉकडाऊन करा यापेक्षा गर्दीवर मर्यादा आणणं आणि लोकांना काळजी घेण्यासाठी सांगणं त्यासोबतच खबरदारी बाळगणं हा पर्याय आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मतदारसंघातील आणि राज्यातील अनेक गोष्टींवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यात भेट घेतली आहे. आज होते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी देशातल्या अनेक ठिकाणी एकाच वेळेला ऑनलाईन लॉन्चिंग करणार. महाराष्ट्राचं लॉन्चिंग जे आहे ते प्रामुख्याने पुण्यामध्ये आगाखान पॅलेसमध्ये आहे. तिथे 11 वाजता कनेक्ट व्हायला लागेल म्हणून मी निघालो आहे. बैठक कोविड विषयातली अजून सुरू आहे. त्यात आतापर्यंत जे प्रेझेंटेशन मी पाहिलं त्यातून माझं असं मत आहे की शेवटी आता तुम्ही किती वेळेला अर्थचक्र मागे घेणार आणि त्यामुळे ह्या देशात आणि जगामध्ये खूप आजार आहेत त्याची काळजी घेत आजारी पडली तर औषधं घेत थोडं अधिक तीव्रता असेल तर हॉस्पिटलाईज होत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आपण त्यातून बाहेर पडत असतो. कोविडचा असा अंदाज यायचा हे मला मान्य आहे. लसीकरण अजूनही कितीही स्पीडली केलं तरी 1-2 महिने चालेल हे मला मान्य आहे. परंतु आता पुन्हा एकदा हे बंद करा ते बंद करा याच्यापेक्षा काळजी घेण्याच्या गोष्टी खूप वाढवाव्यात. मला मान्य आहे की मास्क नसेल तर दंड केला पाहिजे. ज्या ठिकाणी गर्दी होते त्या गर्दीच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंधनं आणली पाहिजे. परंतु व्यापार बंद करा इंडस्ट्री बंद करा हे काही फार किंवा परीक्षा घेऊ नका हे काही परवडेल असं मला वाटत नाही. शेवटी सरकार ज्यांचं असतं त्यांनी सगळ्यांचं ऐकून निर्णय करायचा असतो. त्यामुळे आता अजित दादा प्रेझेंटेशन संपत आलं आहे. सगळ्यांना आपापली मतं विचारतील. मी माझी मतं दादांना बैठकीला जाण्यापूर्वी 2 मागण्यांसाठी मी त्यांना भेटलो. एक पुण्यामधल्या नाल्यांवरच्या रिटेनिंग वॉल ज्याला म्हणतो संरक्षण त्या मोठ्या प्रमाणात पडल्या आहेत किंवा मागच्या पावसाळ्यामध्ये कॉलनीजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं त्या बांधायच्या असतील तर जवळजवळ 350 कोटी खर्च येईल. पुणे महानगरपालिकेने ह्यावर्षी बजेटमध्ये 100 कोटी धरले आहेत. 101 कोटी रुपये जर 2 टप्प्यामध्ये गावांना महाराष्ट्र शासनाने दिले तर या रिटर्निंग वॉल पूर्ण होतील. आणि पत्रकारांना आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा एका अर्थाने कोविड योद्धे मानून त्यांनाही प्रायोरिटीने लस दिली पाहिजे अशी मागणी करायला जेव्हा भेटलो त्यावेळेला बिघडलेली जी कोरोना विषयाची स्थिती आहे त्यातली माझी मते मी अजितदादांकडे मांडलेली मी आत्ता मांडली. तुम्हाला परीक्षा घ्याव्याच लागतील काळजी घ्या ना. कर्नाटक सरकारने 10वी 12वीची परीक्षा घेताना त्या त्या शहरातली सगळी मंगल घाट सगळी हॉटेल्स बुक करून सोशल डिस्टन्सिंग नीट मेंटेन केलं आणि 8-8 लाखाच्या परीक्षा घेतल्या. तसं शहरामध्ये हे बंद करा ते बंद करापेक्षा त्याच्या गर्दीवर मर्यादा आणणं मॉल बंद करा कसं काय झालं मॉलमध्ये रांगा लावून किंवा त्यांनी त्यांना कॉम्प्युटराईज काही टायमिंग देऊन त्या वेळामध्ये मॉलमध्ये 40-50 लोकच आहेत ते बाहेर पडले की नवीन 40-50